दरवर्षीप्रमाणे आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांची सेवा केली जाते. राष्ट्रसंत आनंद ऋषीजी मसा यांच्या पुण्यस्मृती निमित्ताने श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर यांच्या वतीने स्वर्गीय पारसमलजी लोढा यांच्या स्मरणार्थ श्रीमती जय कुंवरबाई लोढा आणि श्रीमती सविता पारसमलजी लोढा यांच्या वतीने नाक कान घसा तपासणी शिबिराचं उद्घाटन श्रीमती जय कुंवरबाई लोढा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलंय. या ठिकाणी विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक मान्यवरांचा सन्मान केला जातो. हॉस्पिटलच्या विविध सेवाकार्याची माहिती दिली जाते. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी मसा यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष असताना हॉस्पिटलच्या जागेचं रिझर्वेशन बदलण्याचं भाग्य मला लाभलं आहे. परमेश्वर इच्छेने ते पूर्ण झालंय. सामाजिक जाण ठेवणारा लोढा परिवार अंतकरणापासून हॉस्पिटलच्या सेवाकार्याला सहयोग देण्याचे निस्वार्थ कार्य करत आहे. जसे जंगलाला आग लागली असता चिमणीने दोन थेंब पाणी नेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे जे परिवार आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात सेवाभावी वृत्तीने मदत करतात त्यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल, असं प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण यांनी केलं आहे. आणि डॉक्टर संचित साहेब त्याचे अध्यक्ष होते, तंद्रे साहेब, बरोबर आहे ना. आणि विशेषतः म्हणजे या भागामध्ये आम्हाला एक 7-8 लोकांच्या नशिबाने एक असा भाग होता का या ठिकाणी ज्या रिझर्वेशन जो होता तो बदलून आणायचा सुद्धा भाग्य आम्हाला आणि माझ्या सहकार्याला आणि तुमच्या त्यावेळेस माझ्या भाग्याची बाब. मी अनेक वेळा अनेक डॉक्टरांना मी सांगत असतो, कधी कधी कुठल्या माणसाच्या हाताने काय झालं, छोटी माणसं असतात, परंतु एक लक्षात घ्या, आनंद ऋषी हॉस्पिटलच्या संदर्भातलं काही मोठी माणसं नाही, पण त्यावेळी आमच्या हाताने परमेश्वरच्या कृपेने आणि परमेश्वरची इच्छेने तो काम कदापि हे काही लोकांच्या हाताने विशेषतः सुरुवात व्हायला पाहिजे होती अशी महाराजांची इच्छा होती, ती झाली. ती मी नेहमी सांगत असतो, तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक लोक चॅरिटेबल काढतात आणि चॅरिटेबल काढलेलं पण आहे. बोलायला काही व्यक्तींचे शब्द फक्त महत्वाचे नसतात, अनेक आमच्यासाठी मोठे मोठे व्यक्ती सुद्धा शब्द खूप महत्वाचे असतात. आम्ही प्रॅक्टिकली जमिनीवरचे आणि समाजामध्ये काम करणारे माणसं ही महत्वाची असतात. राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृती निमित्तानं श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर यांच्या वतीने स्वर्गीय पारसमलजी लोढा यांच्या स्मरणार्थ श्रीमती जय कुंवरबाई लोढा आणि श्रीमती सविता पारसमलजी लोढा यांच्या वतीने कान नाक घसा तपासणी शिबिराचं उद्घाटन श्रीमती जय कुंवरबाई लोढा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आलंय. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण, सरचिटणीस उबेद शेख, मितेश शाह, आयोजक महेंद्र लोढा, निखिलेंद्र लोढा, सौ स्नेहा लोढा, राखी लोढा, हेमा लोढा, सुजाता लोढा, प्रितेश लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर सुकेशिनी गाडेकर, ऑडिओलॉजिस्ट विशाल ढवण, महेंद्र कांकरिया, प्रकाश छल्लानी आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी आयोजक सुदर्शन लोढा म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटलने लोढा परिवाराला रुग्णसेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आभार. आनंद ऋषीजी हॉस्पिटल करत असलेलं आरोग्यसेवेचं हे महत्वाचं कार्य असून त्यामध्ये गोरगरिबांना मोफत आणि अत्यल्प दरात अत्याधुनिक मशिनरीद्वारे आरोग्यसेवा मिळत आहे. ही मोठी गोष्ट आहे. समाजात महाग होत चाललेल्या आरोग्यसेवेमध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं हे उत्कृष्ट कार्य आहे. या कार्यात आमचा परिवार नेहमीच सहभागी होईल. आयोजित कानना घसा शिबिरामध्ये लोढा परिवाराला काम करण्याची त्यांना नेमकी काम करण्याची संधी प्राप्त केलेली आहे जे तुमच्या फेडरेशनने, त्या वतीने मी संपूर्ण लोढा परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ही संधी आम्हाला पुढं द्यावी अशी आम्ही नम्र विनंती एम्बुल फेडरेशन यांना करतो. आणि मी आजच्या शिबिराला माझे आभार व्यक्त करतो, त्यांना चांगल्या प्रकारे ते पार पाडावे ही अशी मी इच्छा व्यक्त करतो. उबेद शेख यावेळी म्हणालेत, नगर शहरात अनेक हॉस्पिटल आहेत, परंतु सेवाभावी वृत्तीने खऱ्या अर्थाने धर्मदायाची जबाबदारी स्वीकारणारं आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे एकमेव जिल्ह्यातील रुग्णसेवा करणारं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये ही सेवा 18 वर्षांपासून अखंड सुरू आहे. शिबिराच्या आयोजकांच्या वतीने गोरगरीब रुग्णांची जाणीव ठेवून समाज कार्य केलं जात आहे, त्यांचा रुग्णांना लाभ मिळत आहे. अत्यंत सेवाभावी वृत्तीनं ह्या रुग्णालयातून गोरगरिबांची रुग्णांची सेवा एका ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं अहमदनगर शहरामध्ये पुष्कळची रुग्णालय आहेत, मात्र धर्मादाय रुग्णालय म्हणून खऱ्या अर्थानं
जबाबदारी कोणी निभावत असेल तर ते आनंद ऋषी महाराज साहेब रुग्णालय. या ठिकाणी जोपर्यंत या सृष्टीवर लोढा परिवारासारखे परिवार आहेत की ज्यांना गोरगरिबांची जाणीव आहे, परमेश्वरानं पैसा भरपूर लोकांना दिला पण दानं फार कमी लोकांना दिले आणि गोरगरिबांची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करण्यासाठी लोढा परिवारासारखे परिवार या शहरामध्ये पुढे येतात. रुग्णांची त्यांच्या माध्यमातून सेवा होते. मी निश्चितपणे असा विश्वास व्यक्त करतो की लोढा परिवारासारख्या परिवारांना परमेश्वर कधी आजारही त्यांच्या उंबरठ्यापर्यंत आणू देणार नाही. प्रस्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले, जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी 18 वर्षांपूर्वी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करून आरोग्याचं मंदिर उभारलं आहे. या उभारणीत लोढा परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. आतापर्यंत 20,000 जास्त हृदय शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने या ठिकाणी पार पडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता व आधुनिक मशिनरीद्वारे रुग्णांची तपासणी करून चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. आपण 20,000 जास्त रुग्णांवरती हृदयाच्या शस्त्रक्रिया ज्या केल्या त्यामुळे या आनंद कृतीचे हॉस्पिटल या आरोग्य मंदिराचं नाव संपूर्ण भारत बनलं. आणि आपण इथे थांबलो नाही तर आपण दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रमाने यामध्ये आपण भर टाकली. समाजाने पाठिंबा दिला, दानशूर लोकांनी स्वतःहून पुढे येऊन आम्हाला आर्थिक मदत केली आणि आम्हा सर्व युवा कार्यकर्त्यांना त्यावेळेस ते या आरोग्य मंदिर उभारणीमध्ये प्रोत्साहन दिलं, आशीर्वाद दिले. आज ह्या कान नाक घातात या आरोग्य शिबिराचं उद्घाटन प्रसंगी मी लोढा परिवाराचं जिल्हा अध्यक्ष जयकोर आणि त्यांच्या सर्व मोठा जो लोढा परिवार आहे त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज ह्या आरोग्य मंदिराच्या उभारणीच्या वेळेसपासून आमच्याबरोबर आणि पेशंटला येणाऱ्या ज्या समस्या आहेत आपण काम करत असताना काही अडचणी पेशंट अजूनही राहत असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न आमचे जे परम नाही आहेत ते दिल्ली ग्राउंड साहेब आहे, उमेश शेख साहेब आहे, आज काँग्रेसचे हे सर्व पदाधिकारी आहेत आणि यांनी कुठलंही राजकारण न येऊ देता या आरोग्य मंदिराच्या वाटचालीमध्ये रुग्णांच्या अडचणी दूर करण्यामध्ये आम्हाला नेहमीच साथ दिली. आज तेही या शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येथे आज उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी जैन सोशल फेडरेशनच्या तर्फे सहर्ष स्वागत करतो. आणि या 28 मार्चला परवा 4 आणि 5 मजला आपण वर या शिबिरात डॉक्टर सुकेशिनी गाडेकर यांनी रुग्णांची कान नाक घसा तपासणी करून मार्गदर्शन केलंय. या शिबिरामध्ये 168 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ऑडिओमॅट्री तपासणी मोफत केली जाणार आहे व आवश्यक असणाऱ्या रुग्णांना श्रवण यंत्र मोफत दिलं जाणार आहे. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आहेत.